पुण्याच्या मावळ तालुक्यातील राजकारण आता चांगलंच तापलंय. भाजपकडून तीव्र इच्छुक असणारे नगरसेवक सुनील शेडके यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे, त्यामुळं परस्पर विरोधी तक्रार. या प्रकरणी तडेगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन गटात झालेल्या या राड्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत, तर शेडकेंनी मारहाण करणारे राज्यमंत्री बाळा भेगडेचे निकटवर्तीय असल्याचा आरोप केला आहे. गणेश मंडळाच्या आरती करताना अंगावर पाणी उडाल्याने हे वादंग पेटलं. यानिमित्ताने मावळ विधानसभेत भाजपा विरुद्ध भाजपा असा संघर्ष चिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश असल्याने या प्रकरणामुळे मावळचे राजकारण चांगलेच तापले आहे. सुनील शेडके यांनी या प्रकरणी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर आरोप केला असून मावळची जनता दादागिरी व दडपशाही खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. निवडणूक लोकशाही मार्गाने आणि प्रेमाने लढवावी असे आवाहन शेडके यांनी केले आहे. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शेडके यांचे आरोप फेटाळून लावले असून तात्कालीन कारणावरून काही तरुणांमध्ये झालेल्या वैयक्तिक भांडणाला कोणतेही राजकीय रंग देऊ नये असे आवाहन भेगडे यांनी केले आहे. वरळे फाटा या ठिकाणी काल संध्याकाळी रस्त्यावरचं पाणी उडाल्याच्या अनुषंगाने जे शाब्दिक एकमेकांमध्ये गैरसमज झाले आणि त्या गैरसमजुतीतून त्या ठिकाणी माझ्या परिवारातील सदस्य व कल्पेश मराठे यांच्यात भांडणं झाली, त्यामध्ये ती घटना दुर्दैवी आहे. परंतु या घटनेचं कुणी राजकारण करू नये हे पोलिसांना विनंती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास तडेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत. आणि त्या अनुषंगाने काल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. आजही आपण त्याच्यामध्ये पुरवणी स्टेटमेंट आणि मेडिकल सर्टिफिकेट व्हेरीफाय करून त्याच्यामध्ये कुठले सेक्शन्स लागतील याबाबत अभिप्राय घेऊन गुन्हे दाखल तशा प्रकारे सेक्शन्स वाढून अभिप्राय घेऊन पुढील कारवाई आपण करत आहोत. आणि जो आता मॉब आलेला होता त्या अनुषंगाने ज्या त्यांच्या मागण्या आहेत तर त्या अनुषंगाने त्यांच्या मागणीप्रमाणे योग्य ती चौकशी करून माननीय पोलीस आयुक्त योग्य ती कारवाई करतील.